यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड मोडले. टीम इंडिया 9 सामन्यात विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये 16 पॉईंटने अव्वल स्थान मिळवले आहे. विजय स्तरावर स्वार झालेली टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडला, तर या वर्ल्ड कपमध्ये कोहलीसह मोहम्मद शमी याने फास्टेस्ट विकेट टेकर म्हणून विक्रमाच्या बुकमध्ये आपले नाव नोंदवले. आत्तापर्यंत भारत वर्ल्ड कपमध्ये चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. यातील 3 सामन्यात 2 विजयी तर 1 पराभव झाला आहे. यंदा टीम इंडिया अशा टीमचा सामना करणार आहे ज्यांच्या विरुद्ध वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवता आला नाही. मात्र आता टीम इंडियाचा परफॉर्मन्स पाहता 2003 पराभवाचा वाचपा काढण्याची संधी टीम इंडियाला आली आहे. 5 वेळा विजेत्या असणाऱ्या कांगारूंना हरवणे सोपे नाही. याची काय आहेत कारणे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी वेदांत नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 अंतिम फेरीत भारताचा सामना 5 वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमीफायनल फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करून फायनलमध्ये एंट्री केली, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कांगारू संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा 3 राखून पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय टीम चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली आहे, तर कांगारू टीम 8 फायनलमध्ये खेळणार आहे. पुढील विश्वविजेते होण्यासाठी दोन्ही टीममध्ये स्पर्धा असेल. वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय टीम फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडण्याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी 2003 दोन्ही टीम आमनेसामने आल्या होत्या. त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. भारतीय भूमीवर वर्ल्ड कपच्या फायनलसाठी दोन्ही संघ विजेतेपदासाठी प्रथमच आमनेसामने येतील. त्या पराभवाचा बदला घेण्याची टीम इंडियाकडे आत्ता चांगली संधी आहे. 2003 झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून 125 पराभव झाला होता. भारतीय टीमबाबत बोलायची झाली तर ती टीम चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यापैकी 3 फायनलमध्ये ही टीम 2 चॅम्पियन बनली आहे, तसेच 1 पराभूत झाली आहे. भारतीय टीमने 1983 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा 6 पराभव केला आणि दुसऱ्यांदा 2011 भारतीय टीम चॅम्पियन ठरली. 2003 टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती, पण तिथे कांगारू टीमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता टीम इंडियाला 3 चॅम्पियन बनण्याची व कांगारूंना हरवून बदला घेण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियन टीम 8 फायनलमध्ये पोहोचली आहे. जर शेवटच्या 7 फायनलबद्दल बोलायचे तर ही टीम 5 चॅम्पियन बनली आहे आणि 2 उपविजेता ठरली आहे. कांगारू टीमने 1987, 1999, 2003, 2007, 2015 वर्ल्ड कप जिंकला होता, तर या टीमचा 1975 आणि 96 फायनलमध्ये पराभव झाला होता. कांगारू टीमला पुन्हा एकदा विक्रमी 6 वर्ल्ड कप चॅम्पियन बनण्याची संधी मिळणार आहे. भारताचा यंदाच्या मोसमातील परफॉर्मन्स बेस्ट आहे. भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा यांच्यासह जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी यांच्या भेदक बॉलिंगला सामना करावा लागणार आहे. तसेच पॅट कमिन्स, हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांनाही कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे क्रिकेटच्या करोडो चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे असणार आहे. जगत जेत्या म्हटल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी आहे, त्यामुळे सावधगिरीने भारतीय टीमने खेळावे अशी तमाम क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.